कल्याणच्या रोडवर मेट्रोच्या कामामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. या वाहतूक कोंडीत विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या शाळांच्या बसेस देखील अडकल्यानं शाळांचं वेळापत्रक कोलमडलंय. कल्याणश्री रोड मानपाडा येथील विद्यानिकेतन शाळेच्या बसेस वाहतूक कोंडीत अडकल्यानं दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. मेट्रोचं काम सुरू असल्यानं या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. मात्र वाहतूक पोलिसांच्या नियोजन नसल्यानं या रस्त्यावर वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडलाय. जय हिंद. काय सकाळपासून ट्रॅफिक जाम सुरू झालेले आहेत आणि सकाळी जेव्हा कळलं की तास तासभर सगळ्या बसेस लेट होणार आहेत, त्यामुळे एक विचार केला की सकाळच्या आलेल्या बसेस जर वेळेवर सोडायच्या असतील तर दुपारचे जे सेशन चालू होतं 5वी ते 8वी ते बंद ठेवणं आवश्यक आहे. कारण हा ट्रॅफिक जाम आज केवढा लवकर कमी होणार नाही. एकतर आपल्याकडे वाहन कशी चालवतात, दुसरं म्हणजे मेट्रोच्या कामामुळे सगळीकडेच गोंधळे रस्ते आखूड झालेले आहेत आणि याच्याशिवाय ट्रॅफिकचं नियोजन जसं पाहिजे समन्वयाने तसं होत नाही आहे. त्याचा परिणाम शेवटी शाळांना भोगायला लागतो आहे. अर्थात आज ज्या मुलांचं आम्ही वर्ग घेतलेले नाही आहेत का सुट्टी दिली आहे त्यांना मी पुढच्या आठवड्यात बोलवणार आहोत ज्या दिवशी सुट्टी असते. सर काय मागणी आहे शाळांमध्ये? पहिली गोष्ट अशी की पहिली मागणी म्हणण्यापेक्षा पहिली विनंती डोंबिवली करायला आहे की ट्रॅफिक जाम वगैरे जेव्हा हे जनरली आपल्यामुळेच तयार होतात, रोड वगैरे हे सगळं आपल्याला माहिती आहे की प्रशासनाचं एकंदरीत रोड करण्याची जी काही स्पीड आहे आणि जे काही अवस्था आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम आपला एक अविभाज्य घटक आहे. पण त्यात घाई करून सगळे घुसत असतात आणि ट्रॅफिकचं असं होतं की कुठे ट्रॅफिक कर्मचारी द्यायचे ट्रॅफिकला जर सांगितलं तर त्यांच्याकडे अपुरे कर्मचारी असतात आणि दुसरी गोष्ट अशी त्यातले काही बंदोबस्ताला पण कदाचित गेलेले असू शकतात, त्यामुळे ट्रॅफिक कर्मचारी कमी आणि ट्रॅफिक अतिशय वाढलेलं आहे. आपल्याकडे आता नवीन नवीन जे टॉवर्स आलेले आहेत त्यातनं बहुतेक सगळे गाडीवाले आहेत आणि मध्ये रेल्वेच्या गोंधळामुळे आता लोकांना गाडीने जायची खूप सवय लागलेली आहे. आणि परत मेट्रोने रस्ता अरुंद केलेला आहे. ही मेट्रो जेव्हा आणखीन पुढे सरकेल तेव्हा काय होईल ह्याची आत्ताच काळजी वाटायला लागलेली आहे.